अल्पावधीत रक्कम दामदुप्पट करून देतो असं आमिष दाखवून राधानगरी तालुक्यातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलंय. रेशमा नदाफ आणि शब्बीर मकानदार अशी त्यांची नावं आहेत. त्यांनी जिल्ह्यात अनेकांची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक केली असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. रेशमा नदाफ हिच्यावर 49 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा 4 जुलै 2022 रोजी राधानगरी पोलिसात दाखल झाला होता. मात्र 6 महिने राधानगरी पोलिसांना या प्रकरणाचा छडा लागला नव्हता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, अंमलदार विजय जाधव, अमित मुजुमदार, राजू नेवजे यांनी अत्यंत हुशारीने तपास करत कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करून पूर्व भारतात जाऊन राहणाऱ्या रेशमा नदाफ हिला मुंबईतून ताब्यात घेतलंय. तिचा मुख्य साथीदार आणि या प्रकरणाचा मास्टर माइंड शब्बीर मकानदार याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणातील अन्य आरोपी फरार आहेत. सध्या 19 तक्रारदारांकडून रेशमा नदाफ आणि तिच्या साथीदार मकानदार यांनी मिळून तब्बल 14 कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली आहे. राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता, त्यामध्ये सुरुवातीला 41 लाखाचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केलेले आहेत, रेशमा नदाफ आणि शब्बीर मकानदार. या दोघांच्याकडे आम्ही चौकशी करता जवळजवळ राधानगरी भागातील 19 लोकांना त्यांनी फसवलेलं आहे. जवळजवळ 14 कोटी 23 लाखाचा हा फ्रॉड आहे. राधानगरी भागातील राहणारे शेतकरी, शेतमजूर, गरीब लोकांना पैसे डबल करून देतो आणि लवकरात लवकर कर्ज मंजूर करून देतो म्हणून यांनी फसवलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये जवळजवळ 10 आरोपी आहेत, पैकी 2 आरोपींना मेन आरोपींना अटक केलेली आहे. दरम्यान यांनी अन्य कुणाची फसवणूक केली असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन पिंगळे यांनी केलंय. मी याद्वारे पुन्हा आवाहन करतो की डबल रक्कम करून देणे, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे, याबाबत कुणाची फसवणूक झाली असेल किंवा अशा प्रकारचे काय लोक जर काय शेअर मार्केट संदर्भात किंवा डबल करण्याचा काय प्रकार करत असतील तर त्याबाबत आर्थिक गुन्ह्याशी संपर्क साधावा, त्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल.